भातकुली तालुक्यातील साऊर येथे अतिवृष्टी झाली. या अकाली पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. शेतकरी चुन्नू पठाण यांच्या 4 एकरातील उभी ज्वारी झोपली. कोणाची जनावरं जखमी झाली. 6 घरं पावसाने पडले. 3 उडाले. आमदार यशोमती ठाकूर यांनी साऊर येथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी फोन करून आपद्ग्रस्तांना ताबडतोब सानुग्रह अनुदान देण्याचे आश्वासन दिले. अकाली पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतलाय. ज्वारी गव्हाचं मोठं नुकसान झालंय. भातकुली तालुक्यातील साऊर येथे 8 एप्रिलला अतिवृष्टी झाली. या अकाली पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. शेतकरी चुन्नू पठाण यांच्या 4 एकरातील उभी ज्वारी झोपली. कोणाची जनावरं जखमी झाली तर 6 घरं पावसाने पडले तर 50 घरावरांचे 3 उडालेत. आमदार यशोमती ठाकूर यांनी साऊर येथे रात्रीच्या रात्रीत जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी BDO व संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून खडसावलं. एक घर नाही, 6 घरं पडली. आणि 50 घर उडाली. अटी 9 झाली. त्याच पण करा. एक सानुग्रह अनुदान फटाफट मिळून जे काय व्यवस्था आहे ती पटकन करून घ्या. ठीक आहे. तुम्ही आले का? तुम्ही उद्या विजय. आपद्ग्रस्तांना ताबडतोब सानुग्रह अनुदान देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिलेत. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.